त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आवाज ऐकू येतोय? आता येतोय. मला पहिल्यांदा काही कळलं नाही की काय पडलं. मला वाटलं स्लॅब पडली. हल्ली थिएटरमध्ये स्लॅब खूप पडतात. मी येत असताना काही होर्डिंग्स वगैरे पाहिली, कालही पाहिली. गुरुपौर्णिमा मेळावा, त्याचा गुरुपौर्णिमा मेळाव्याशी काहीच संबंध नव्हता. हे जेव्हा आले की बाबा पुण्याला एक मेळावा पाहिजे म्हणून मी आपली एक तारीख दिली. आता त्या दिवशी गुरुपौर्णिमा असेल मला काही माहीत नव्हतं. पण ती होर्डिंग ज्यावेळेला मी बघितली सगळी पुण्यामध्ये लागलेली, गुरुपौर्णिमा मेळावा, मला ते मेळाव्याचं चित्र माझ्याच डोळ्यासमोर आलं. मी आपला एक गंध भिंद लावून असा बसलोय, बाजूला उदबत्त्या बिदबत्त्या लागल्या आहेत, कोणीतरी सतारीवरती टोळ्याऊन टोळ्याऊन कधीतरी बोलतोय, आणि मी आपला असा हात घेऊन वत्सांनो, आपला साधा मेळावा आहे, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. अनेक दिवस काही गोष्टी राहिल्या होत्या, पदांवरती काही जणांना निवडणुका करायच्या होत्या, आणि त्यानिमित्ताने मग त्यांनी सर ठरवलं सगळ्यांनी की बाबा एक मेळावा घेऊन टाकू. मग मेळावा घेतला. आठ नोव्हेंबर 2016 कसली तारीख होती? इथे माझं भाषण होतं तेव्हा, आणि भाषण आटपून मी बाहेर गेलो आणि मला बाळा नांदगावकरांनी सांगितलं की नरेंद्र मोदींनी नोटा बंद केली म्हणून, नोट बंद केल्या. आणि त्या क्षणाला माझी जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली ती बाळा नांदगावकरांनी तेव्हा सांगितली, म्हटलं या सरकारने त्यांचा राजकीय खड्डा खणायला सुरुवात केली. मग 2016 ते आतापर्यंत आपण बघतोय कसं 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 कशा सगळ्या गोष्टी खाली खाली चालल्यात त्या. आज मी तुम्हाला काही काही गुरुमंत्र बिंत्र वगैरे काही देणार नाही. आज बरेच विषय ह्या सगळ्या मेळाव्याच्या अगोदर उभे राहिले, त्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय, काय झालं काय, या सगळ्या जी सगळी आंदोलनं सुरू आहेत, मी याच्यावरची माझी भूमिका ही अनेकदा मांडली आहे, पूर्वीपासून मांडत आलो. आज मी थोडं आपल्याशी सविस्तर बोलणार या विषयात. त्या दिवशी कोणी आपला काकासाहेब शिंदे त्या मुलाने आज तिथे नदीमध्ये उडी मारली, बिचारा हकनाक गेला. याच्या अगोदर जे मोर्चे निघाले मराठा समाजाचे, त्याचं मी माझ्या अनेक दोन चार भाषणांमध्ये मी भरभरून कौतुक केलं होतं की असे शांततापूर्ण इतके भव्य मोर्चे भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडले नव्हते. आणि मला असं वाटतं की
माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींनी हे नेमकं काय राजकारण चाललंय हे एकदा जर नीट समजून घेतलं तुम्ही तर तुम्हाला हे प्रश्न पडणार नाहीत. मी अनेकदा बोललोय की आरक्षण जर समजा तुम्हाला द्यायचं असेल तर ते आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, जातीच्या आधारावरती आरक्षण देता कामा नये. एका जातीला आरक्षण दिल्यानंतर मग दुसरी जात उभी राहते, तिसरी जात उभी राहते आणि मग त्याच्यामधनं जो संघर्ष, एकमेकांबद्दलचा विद्वेष जो पसरतो तो थांबूच शकत नाही. मग एक अत्यंत घाणेरडा पंतप्रधान या देशाला जेव्हा लाभला विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या, त्याने हे विष कालवलं. आणि मग ही जात मोठी का ती जात मोठी, या देशात जाती माहिती नव्हत्या, इतक्या जाती सगळ्यांना कळायला लागल्या. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं या सगळ्या संदर्भामध्ये की बाबानो हकनाक मरू नका याच्यात. हे अगोदरचं सरकार असेल नाही तर आत्ताचं सरकार असेल ते फक्त तुमच्या भावनांशी खेळतंय, दुसरं तिसरं काही करत नाहीये. हे मूळ वस्तुस्थिती काय आहे ही तुमच्या समोर मांडायला तयार नाहीयेत. की आत्ताची या क्षणाला परिस्थिती भारतामधली आणि महाराष्ट्रामधली परिस्थिती नेमकी काय आहे हे कोणीही तुम्हाला सांगायला तयार नाहीये. हे फक्त एकटा राज ठाकरे तुम्हाला समजून सांगतोय बाबानो ही परिस्थिती आज महाराष्ट्राची आणि देशाची. आपल्याला आरक्षण कशासाठी हवं असतं? शिक्षणासाठी हवं असतं. आरक्षण कशासाठी हवं असतं? नोकरीसाठी हवं असतं. शिक्षण आणि नोकऱ्या म्हणजे कुठल्या शिक्षण आणि नोकऱ्या? तर त्या सरकारी महाविद्यालयांमधल्या किंवा सरकारी कारखान्यांमधल्या, बरोबर ना? खासगी क्षेत्रात तर आरक्षण नाहीच आहे. आणि सगळी आलेल्या आत्ताच्याही आणि अगोदरच्याही सगळ्या सरकारांचं जर समजा भूमिका ही खाजगी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारी जर समजा असेल आणि सरकारी उद्योगधंदे किंवा सरकारी शैक्षणिक संस्था या जास्तीत जास्त करून बंद पाडायच्या ह्याच्यासाठी जर त्यांचा कल असेल तर बाबांना तुम्हाला शिक्षणासाठी आरक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मिळणार कुठून आहे? कुठून मिळणार तुम्हाला नोकऱ्या? हे मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट वाचून दाखवतो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की वस्तुस्थिती काय आहे ती. थावर सिंग गेहलोत नावाचे मंत्री आहेत आणि या थावर सिंग गेहलोत यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सबलीकरण याचे या खात्याचे ते मंत्री आहेत. त्यांनी आत्ता लोकसभेमध्ये काय सांगितलं की ते स्वतः म्हणतात की सरकारी रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत आणि खासगी क्षेत्र वाढले आहेत. हे जर केंद्रातला एक मंत्री जर समजा सांगत असेल की खाजगी क्षेत्रामधल्या जर समजा नोकऱ्या ह्या जर वाढलेल्या आहेत आणि सरकारमधल्या नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या ह्या कमी 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 होत चाललेल्या आहेत, भांडतोय कशासाठी? त्या दिवशी माझ्याकडे, मी औरंगाबादला असताना, काही दलित बांधव मला भेटायला आले. त्याच्यापैकी ते बोलत असते, बोलता बोलता काहीतरी काही वेगळेच काहीतरी विषय होते. बोलता बोलता मी त्यांना प्रत्येकाला विचारलं, म्हटलं तुमच्यापैकी किती जणांना आरक्षण मिळालंय? ते बोलले आम्हाला काही मिळालं नाही, आम्हाला माहिती पण नाही. म्हणजे नेमकं जात आहेत कुठे नोकऱ्या? जर महाराष्ट्रातल्या दलित समाजालाही कळत नसेल, महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही कळत नसेल, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला कळत नसेल, महाराष्ट्रातल्या इतर कुठच्याही समाजाला कळत नसेल, तर मग सर्वाधिक नोकऱ्या ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत खासगी क्षेत्रातल्या किंवा इतर, जात आहेत कुठे? कोणाकडे जात आहेत? आपण मूळ विषय समजून घेणार आहोत का एकदा कधीतरी? मी जे सतत तुम्हाला सांगतोय की आज महाराष्ट्र सगळ्यात जर प्रगतीशील कुठची गोष्ट असेल, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून किंवा त्याच्याही अगोदरपासून गेले अनेकशे वर्ष भारतातल्या इतर कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्य हे नेहमीच पुढे राहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत.
कुठच्याही उद्योगधंदा करणाऱ्या कुठच्याही उद्योगपतीला जर समजा तुम्ही विचारलं की तुला उद्योगधंदा सुरू करायचा आहे तो कुठे करायचा आहे, तो म्हणतो मला महाराष्ट्रात सुरू करायचा आहे. आणि मग इतके उद्योगधंदे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात तुम्हाला कोणीच कळवत नाहीये. माझा काय बाहेरच्या राज्यांवरती किंवा कोणावरती राग नाहीये, परंतु माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी मुलांचे आणि मुलींची पहिल्यांदा पोटं भरू देत, उरलं तर तुम्ही या. पण तुम्हाला न कळवता, तुम्हाला न सांगता बाहेरच्या राज्यांमधनं लोक येत आहेत, तुमच्या हक्काच्या नोकऱ्या घेऊन जात आहेत. तुम्हाला सांगितलंही जात नाही, तुम्हाला कळवलंही जात नाही की महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 15 वर्षामध्ये किती नोकऱ्या निर्माण झाल्या, गेल्या 20 वर्षात किती नोकऱ्या निर्माण झाल्या. आज हे पुणेच घ्या, हे पुणे शहर घ्या, या पुणे शहरामध्ये अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत. या खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये किती परप्रांतातली लोक किती आहेत, मुलं शिकतायत. कोणाचा शिक्षणाचा अधिकार नाही मला काढून घ्यायचा आहे, परंतु इथल्या राज्यामध्ये इथे निर्माण होणारी शिक्षण संस्था आणि इथली जर समजा मुलं वंचित राहणार असतील, तुम्हाला जर समजणार नसेल काय उपयोग आहे या गोष्टींचा, कशासाठी भांडतोय आपण. या अगोदरच्या काय आणि आत्ताच्या सरकारला काही देणं घेणं आहे, फक्त राजकारण करतायत. माझ्याकडे आत्ता एक फोटो आहे माझ्याकडे मोबाईलवरती, ते कोण कोल्हापूरचे मंत्री कोण, पाटील, चंद्रकांत पाटील, विधान भवनाच्या खाली गळ्यामध्ये मोठा एक असा काहीतरी कागद का कापड लटकवलंय आणि त्या कापडावरती लिहिलंय मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कधीचा हे फोटो, विरोधी पक्षात असताना, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये होतं, भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधी पक्ष होता, त्यावेळेला गळ्यात लावलंय त्यांनी की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग सत्तेत येऊन जवळपास 4 वर्ष झाली, काय झालं काय त्या कापडाचं. मला असं वाटतं आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी हे प्रश्न यांना विचारले पाहिजेत. हे तुमच्या भावनांशी फक्त खेळतायत. जर खरंच ही गोष्ट जर समजा त्यांना करायची असती किंवा द्यायची असती तर मग अगोदरच्या सरकारमध्ये पण झालं. मी याला, मला माहिती आहे, टेलिव्हिजनवरती एक बातमी बघत होतो, ही साधारणपणे बातमी आहे 5-6 वर्षापूर्वीची बातमी आहे, जास्तीच 7-8 वर्ष झाली असतील. आणि मराठा समाजाचा एक मोर्चा त्यावेळेला एक मुंबईमध्ये आला होता आणि त्या मोर्चाला सामोरे एकाच व्यासपीठावरती कोण कोण होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते, भारतीय जनता पक्षाचे नेते होते, शिवसेनेचे नेते होते, इतर सगळ्या पक्षांचे नेते तिथे व्यासपीठावरती होते. मग अडलं कुठे होतं, मग कोणी अडवलं होतं, मग या गोष्टी होत का नाही आहेत. याचं कारण तुम्हाला फक्त खेळवायचं आहे, तुमची फक्त मतं हवी आहेत, त्यांना मतं. एकमेकांच्या विरोधामधले हे जे सगळ्या गोष्टी आहेत या संघर्षासाठी म्हणून तुमचे बळी द्यायचे आहेत. तुमच्या हाताला काहीच लागणार नाहीये. मला असं वाटतं ही गोष्ट आपण नीट जरा एकदा शांतपणे बसून एकदा समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक, तो कोणत्या का जातीचा असेना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीच्या मुलांनी, मराठी मुलांनी, मुलींनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की हे आपल्याला कशा प्रकारचं खेळवत आहेत. महाराष्ट्रामधल्या मुलांना इथे जे उद्योगधंदे येतील किंवा इथे ज्या शैक्षणिक संस्था येतील त्याच्यामध्ये जवळपास 80-90% जर स्थानिक मुलांना जर समजा नोकऱ्या आणि शिक्षण मिळणार असेल, मला असं वाटतं महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही, आवश्यकताच भासणार नाही महाराष्ट्रात. कोणी एकमेकांकडे द्वेषाने पाहणार नाही. अहो आज काय परिस्थिती आली आहे, मी मागे म्हटलं होतं ना, 4 एकत्र दुपारचा एकत्र डबा खाणारे 4 मित्र आता एकमेकांकडे जातीने बघायला लागले. हीच
परिस्थिती वर्तमानपत्रांच्या कार्यालयामध्ये, हीच परिस्थिती टेलिव्हिजन चॅनलच्या कार्यालयामध्ये, हीच परिस्थिती प्रत्येक कार्यालयामध्ये, हीच परिस्थिती सर्व कॉलेजमध्ये, सर्व परिस्थिती ही शाळांमध्ये सुरू झाली. कुठे नेऊन ठेवायचं आहे महाराष्ट्र आपल्याला? हे भारतीय जनता पक्षावाल्यांनी कॅम्पेन केलं होतं ना, कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र. मग तुम्ही कुठे नेऊन ठेवलात? लहान लहान मुलं बोलायला लागली जातीवर, ना त्याला माहिती पण नसेल याचा अर्थ काय. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राची वरती वेळ आली आहे की त्याचं स्वतःचं प्रबोधन करायची वेळ आली. प्रत्येक विचार हा महाराष्ट्रातून बाहेर गेलेला आहे देशामध्ये, खास करून. मला आठवते समाजवादी पक्षाचे नेते असतील, गंमत बघा या सगळ्या गोष्टींची, समाजवादी पक्षाचे नेते असतील, कम्युनिस्ट पक्षाचे नेते असतील. याचं कारण मी श्रीपाद अमृत डांगेंचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये महाराजांबद्दल मी गोष्ट वाचली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. मग ते कम्युनिस्ट पक्षाचे असतील, समाजवादी पक्षाचे असतील, हिंदुत्ववादी पक्षाचे असतील, नाही तर इतर कुठच्याही पक्षाचे असतील, या सगळ्यांचा आदर्श हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजच राहिलेले आहेत. श्रीपाद अमृत डांगे खरं तर कम्युनिस्ट नेते, परंतु त्यांचा शिवाजी महाराजांवरचा लेख अप्रतिम लेख आहे त्यांचा. मी तो आहे यांना पाठवून देतो, मी बाबू वगैरे सगळे आहेत वसंत वगैरे यांच्याकडे मी पाठवून देतो, तो जरूर वाचा. काय घेतलं आपण त्यांच्याकडनं? महाराजांच्या जर सगळ्या लढाया जर आजपर्यंत आपण पाहिल्या तर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस हा स्वराज्यासाठी लढत होता, हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता प्रत्येक जातीचा माणूस. तोच हा महाराष्ट्र जो जाती जातीमध्ये आता विद्वेष पसरवतोय किंवा द्वेषाने बघतोय एकमेकांसमोर. बाहेरच्या हसतात आपल्याला, बाहेरच्या राज्यांमधली लोक हसतात, ते म्हणतात मरू देत, भांडू दे ना जाती जातीमध्येच, एकमेकांची डोकी फोडून झाली यांची, आपण आपलं काम करून घेऊ, आपण जो काय महाराष्ट्र आहे तो लुटायला मोकळे. ते का लुटायला मोकळे? कारण तुम्ही बिझी आहात सगळेजण, सगळे व्यस्त आहात तुम्ही. आपल्याला या महाराष्ट्राचं महत्व समजलेलं नाहीये. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन बघा, त्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तिकडच्या तरुणांची परिस्थिती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठे राहतात, स्वर्गात. आणि हे उभं करण्यासाठी म्हणून सरकारच असतात, तर या महाराष्ट्रातल्या माणसाने पोचलेली किंवा ती काय कसलेली जमीनही, तो जो संस्कार आहे महाराष्ट्रावरचा तो काय असा सहज आलेला नाहीये, वर्षानुवर्ष तो झिरपत आलेला आहे. या महाराष्ट्राचा आपण काय बिहार करायचा ठरवलाय का, उत्तर प्रदेश करायचा ठरवलाय का, झारखंड करायचा ठरवलाय आपण? हे इथे मागे आमच्या अनिल शिदोरे बसलेत, पुढे इथे आहेत. एकदा उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, हायवेने जाताना एका ढाब्यावरती थांबले, त्या ढाब्याच्या बाहेर अशा खाटा लागलेल्या होत्या, खाटेवरती बसले, चहा मागवला. तो जो ढाबा होता त्याचा जो कोण मालक होता तो मालक आला, पुढे आला, त्यांच्या समोर आला आणि पहिला प्रश्न त्यांच्याकडे बघून विचारला, कौन सी जात से हो? हे वातावरण आणायचंय महाराष्ट्रात? म्हणजे या ठराविक जातींचे जर समजा तुम्ही असाल तर तुम्हाला चहा मिळेल, या ठराविक जातींचे तुम्ही नसाल तर तुम्हाला चहा मिळणार नाही, ही परिस्थिती आणायची आहे का महाराष्ट्रावरती? बाहेरची राज्य बघा, त्यांच्या लोकांसाठी काय काय गोष्टी करत असतात ते. आणि हे आत्ताचं सरकार काय किंवा अगोदरची सगळे कोणी मुख्यमंत्री काय, हे सगळे बसवलेले मुख्यमंत्री, हे स्वतः काही करू शकणार नाहीत.
काही करणार नाहीत. आता मध्यंतरी तो जो ह्याचा झाला काय तो नीटचा विषय, मेडिकल कॉलेजच्या संदर्भातला ऍडमिशनचा, तमिळनाडूमध्ये 120 प्रश्नांपैकी 49 प्रश्न तमिळ भाषेमधून चुकीचे आले होते. त्यांचा तमिळनाडूमधला एक खासदार कोर्टात गेला आणि कोर्टाने काय निर्णय दिला, तर ते 49 प्रश्न जे चुकीचे तमिळमध्ये लिहिले गेलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचे 4-4 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला वाटून टाका. महाराष्ट्रातल्या प्रश्नांसाठी, मराठीच्या प्रश्नांसाठी जातात का आपले खासदार कुठे कोर्टात? कधी ऐकलंय का आपल्या आपले कुठच्याही लोकसभेमध्ये मराठीची आणि महाराष्ट्राची बाजू मांडणारे खासदार दिसतात का आपल्याला? सगळ्यांचे हात दगडाखाली. ज्यावेळेला मी मराठी भाषेबद्दल ज्यावेळेला बोलतो इथे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मला संकुचित ठरवतात. आत्ता अहमदाबादला सर्व शाळांमध्ये, हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी तुम्हाला सांगतोय, सर्व शाळांमध्ये एकदा आली फक्त त्याच्यावरती परत कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून बातमी दाबली. अहमदाबादमध्ये सर्व शाळांमध्ये पहिलीपासून गुजराती भाषा कंपल्सरी केली. महाराष्ट्रात का नाही होत? कुठच्या खासगी संस्था असेल नाही तर सरकारी संस्था असेल कुठच्या शैक्षणिक, पण ती मराठी भाषा ही इतर कोणीही कुठच्याही राज्यांमधनं कोणी आलेले असले इथे काय 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, तुम्हाला इथे मराठी यायला नको? आम्ही भाषेसाठी काही करत नाही, आम्ही मराठी मुलांसाठी काही करत नाही, आम्ही मराठी मुलींसाठी काही करत नाही, बाकीच्या राज्यांमधले लोक त्यांच्या त्यांच्या माणसांसाठी सगळ्या गोष्टी करतात. मी मागे गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं, नरेंद्र मोदी जे जे पंतप्रधान आजपर्यंत भारतामध्ये आले त्यांना सगळ्यांना अहमदाबादला घेऊन गेलेत. कसं असतं बघा, जरी पंतप्रधान झाले तरी त्यांना ते गुजरात 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 करत राहतात. सर्व राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना सगळ्यांना तिकडे घेऊन गेले. त्याशी काय राहुल गांधींनी काय मिटिंग मारली? मला अनेक पत्रकारांनी विचारलं काय वाटतं तुम्हाला, बरोबर केलं का तरी? म्हटलं मिटी तर बरोबर होती. आता मला एक गोष्ट सांगा, काय याच्यात फरक पडणार होता? हे आपले पंतप्रधान देश विदेशामध्ये जाऊन इतक्या मिठ्या मारतात, एक मिठी अजून पडली तर काय प्रॉब्लेम होता का तुम्हाला सांगा? हे इथून तिथे गेले काय, तिथून कोणी इथे आले काय? आला रे आला की घेतला कवेत. काय ते राहुल गांधींच्या मिठीने काय फरक पडणार होता? डोळा काय नंतर मारला पण उशीर झाला होता. पण हे या सगळ्या गोष्टी कशा करत असतात बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी त्याशी एका मला गुजराती समाजातल्या मला काही लोकांनी, उद्योगधंदे करणारे काही लोक, त्यांनी मला एका गोरेगावला बोलवलं. काय रे बाबा यांचं, आलात का चाललात? बसा. गुजराती समाजाच्या लोकांनी मला बोलवलं की म्हणजे काय जर मिसअंडरस्टँडिंग आपल्यामध्ये जर काय असेल तर म्हणजे जरा आपण जरा थोडंसं चर्चा केली पाहिजे. बाकी पत्रकारांपैकी कोण नव्हते, पत्रकारांपैकी कोण नव्हते, मी आपला आपला एक कॅमेरा होता, मी रेकॉर्ड केलंय, योग्य वेळी बाहेर काढेन. मला जे बोलायचं होतं ते मी सगळ्या गोष्टी त्यांच्याशी स्पष्टपणे बोललो. माझा विचार करायची पद्धत ही अत्यंत सरळ आहे, वेडा वाकडा नाही जात मी बैल मुतल्यावर का. बैल मुतताना बघितलंय, तो चालता चालता मुततो, तो असा 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 मुतत जातो. एवढ्या लोकांनी बघितलंय असं म्हणणं तुमचं का काय म्हणणं होतं? तर आणि मी पहिल्यापासून काही गोष्टी मी त्यांना समजवायला सुरुवात केली. म्हटलं माझा काही राग असण्याचं काही कारण नाहीये, परंतु काही गोष्टी ह्या तुम्ही ज्या पद्धतीने करायला पाहिजेत
त्या पद्धतीच्या होत नाहीत. मी म्हटलं ज्यावेळेला नरेंद्र मोदी म्हटलं ज्यावेळेला परदेशात मध्ये गेले अमेरिकेमध्ये गेले त्यावेळेला त्यांचं ओबामाने स्वागत काय केलं तर केम छो. म्हटलं मला नाही आवडलं, कदाचित म्हटलं तुम्हाला आवडलं असेल. पण म्हटलं जा उद्या माझा मराठी पंतप्रधान जरी उद्या अमेरिकेला गेला आणि त्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की काय रामराम कसे आलं कसं झालं काय झालं मराठीत जर बोलला मला तेही नाही आवडणार. माझ्या देशाचा पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे, कोणत्याही राज्याचा असता कामा नये. मी म्हटलं आता आमचं श्रावण सुरू होईल, म्हटलं त्याच्यानंतर तुमचं ते काय पर्युषण असतं ते सुरू होईल. म्हटलं तुमच्या पर्युषणच्या काळामध्ये ते जैन मुनी बिनी सांगतात फतवे करतात काय कत्तलखाने बंद करा आणि हे बंद करा ते बंद करा, ज्याला नसेल खायचा तो नाही खाणार ना, तुम्ही फतवे कसले काढताय. तुम्हाला तुमचा धर्म जर समजा सांभाळायचा असेल तुमच्या घरामध्ये सांभाळा, प्रत्येकाने आपापला धर्म आपापल्या घरामध्ये सांभाळावा. दुसऱ्या धर्माने तिसऱ्या धर्माला सांगू नये तुम्ही काय केलं पाहिजे ते. म्हणून मी मागे म्हटलं होतं ना आम्ही सांगतो काय गटारीला आज कंपल्सरी आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गटारी हा काय सण नाही आहे, साजरा झालाच पाहिजे म्हणून. ज्याला घ्यायचं तर घेईल, ज्याला नाही घ्यायचं तर नाही घेणार. म्हटलं हे पहिल्यांदा तुमचे हे फतवे बंद करा. तुम्ही तुमच्या धर्मासाठी काय काम करत असाल करा, प्रत्येकाने आपापल्या धर्मासाठी काम करावं. मी म्हटलं कोणत्या धर्माने कोणकोणत्या गोष्टी कराव्या, एकाने जर समजा चूक करायला सुरुवात केली की बाकीचे सगळे परत त्याच गोष्टी चुका करायला सुरुवात करतात. आज महाराष्ट्रामध्ये असतील नाही तर देशामधले अनेक मुसलमानांना मी अनेक येतात तेव्हा मी त्यांना पण सांगतो कशासाठी पाहिजे तुम्हाला लाऊडस्पीकर. सकाळची बांग देताना किंवा काय सकाळची अजान देताना आणि नंतरच्या तुम्हाला काय बांग देताना कशाला लाऊडस्पीकर पाहिजे, कोणाला कळवायचं असतं तुम्हाला. नमाज पढायचं आहे घरामध्ये पढा ना, रस्ते कशाला अडवत आहे. या प्रत्येकाने आपापल्या गोष्टी जर नीट सांभाळल्या ना मला असं वाटतं कुठे देशामध्ये किंवा राज्यामध्ये संघर्ष होण्याची काही चिंताच नाहीये. परंतु ह्या सरकारला ती गोष्ट नकोय. मी ज्या ज्या गोष्टी माझ्या भाषणामध्ये आजपर्यंत बोलत आलोय कालांतरानं त्या तशा तशा घडत गेल्यात. मी अनेकदा सांगितलंय मी कोणी ज्योतिषी नाहीये, तो माझा ठोकताळा आहे. कधी बोललो होतो मी की हे निवडणुकीच्या साठी म्हणून मतं मिळवण्यासाठी म्हणून राम मंदिराचा विषय पुढे आणतील. परवा दिवशी अमित शहांनी सांगितलं निवडणुकीच्या अगोदर आम्ही राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न करू, 4 वर्षात आज आठवलं. आणि म्हणून मी तेव्हा सांगितलं होतं राम मंदिर बांधायला पाहिजे की नाही पाहिजे, निश्चित बांधायला पाहिजे परंतु निवडणुकीनंतर. खरं तर पहिल्यांदा आल्यास खरं तर बांधायला पाहिजे होतं. काय झालं काय हो त्या विटांचं, जय श्रीरामच्या विटांचं काय झालं, सगळ्यांकडनं पैसे घेतले विटा घेऊन गेले, गंगाजळ वाटलं होतं तेव्हा मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण आठवत असेल ते. आणि उद्या परत हा सगळा विषय समोर आणायचा म्हणजे प्रगती या देशामध्ये काय झाली हे सांगायला कोणी येणारच नाही, विचारायला कोणी येणारच नाही. सगळे आपले बिझी कशात, हिंदू मुसलमान दंगलीत. हे तुम्हा सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं एकमेव कारण हे सगळं तुमच्याशी सगळेजण खोटं बोलतायत. तुम्ही जे काय आहात तुमचा तो विचार तुम्ही नीट केला पाहिजेत. हे सगळे राजकारणी फक्त तुमचा वापर करून घेत आहेत, मग ते आरक्षणासाठी असेल दंगलींसाठी असेल ना इतर कुठच्याही गोष्टींसाठी असेल, परंतु तुमचं घर उभं राहिलं पाहिजे तुमचा संसार उभा राहिला पाहिजे याच्यासाठी हे कोणी काम नाही करणार, याच्यासाठी कोणी हे प्रयत्न नाही करणार.
ही शहरं नीट झाली पाहिजेत, हे राज्य चांगलं झालं पाहिजे, यात कोणालाच इंटरेस्ट नाही. रोज काहीतरी खोटं येऊन बोलायचं, खोटं येऊन सांगायचं. मला आज खरं तर या मेळाव्यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सतर्क राहा, बेसावध राहू नका. तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, जे कोणी तुमचे नातेवाईक असतील, सर्वांना नीट समजून सांगा, बेसावध राहू नका. हे तुमचा फक्त वापर करून घेतील, मग ते आता सत्तेत असलेले असतील नाही तर विरोधामध्ये असलेले असतील. पुन्हा परत महाराष्ट्रामध्ये कोणी काकासाहेब शिंदे हा जाता कामा नये. या हरामखोरांसाठी म्हणून माझ्या महाराष्ट्रातला मराठी बळी जाता कामा नये. परत याच्यासाठी, त्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी जे काय करायचं आहे माझं तर जरा चालू आहे, काही विषय चालू आहेत. योग्य वेळी ज्यावेळेला तुम्हाला मी हाक देईन त्यावेळेला या. आज नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणुका झालेल्या आहेत इथे. आज पुण्यासारखं एक शहर, या महाराष्ट्रातली सगळी शहरं, महाराष्ट्रातली जनता सगळ्यांकडनं एका चांगल्या कामाची अपेक्षा करते. आमचा किशोर कुठे गेला? किशोर त्यांनी बाचाबाची केली म्हणून ह्यांनी एक कानफटीत मारली, विषयच निकाली लागला. बरं गंमत बघा, ते सगळे थिएटरचे कोण मालक बिलक आहेत ते माझ्याकडे आले भेटायला, आणि मी काही न बोलता त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या. आणि त्या मान्य केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सांगते आमच्यामुळे झालं, तर काय बोलायचं या लोकांना मला समजत नाही. मला मी ते नेहमी सांगतो ना सर, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवण्यामध्ये यांना काय आनंद मिळतो मला समजत नाही. परवा दिवशी मी पुण्यामध्ये इथे आलो सर, तिथे पत्रकार परिषद घेतली, तो वैद्यकीय महाविद्यालयांचा विषय, जो नीटचा विषय, परीक्षेचा विषय, तो मी तिथे बोललो. महाराष्ट्रातल्या मुलांना विचारताय डोमिसाईल कुठे म्हणून, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मुलांना विचारताय? आणि तो नियम होता की 10वी आणि 12वी झालेल्या इथे महाराष्ट्रामध्ये जे झाले आहेत त्यांनाच ती मिळालं पाहिजे तिथे काय प्रवेश. त्यांना काल कोर्टाने मान्य केलं, कदाचित पत्रकार परिषद पाहिली असेल. जे या महाराष्ट्रासाठी जे जे योग्य आहेत तेवढ्याच गोष्टी राज ठाकरेंच्या थोबाडातनं बाहेर पडतील, त्याच्या व्यतिरिक्त पडणार नाहीत. आज पुण्यासारखं शहर आहे, पुण्यामध्ये इतके प्रश्न वाढलेले आहेत. जशी मुंबईत गर्दी आहे तशी ठाण्यात गर्दी आहे, सगळ्या नुसती आमची शहरं बकाल होत चालली आहेत, बकाल. फुटपाथवरून फिरता येत नाही, गाड्या नीट चालवता येत नाहीयेत, घरातनं बाहेर पडले भीती वाटते, मुलांना सहज रस्त्यावरती सोडायला भीती वाटते. हे सगळी जी शहरं झालेली आहेत, आज या आपल्या शहरांमध्ये जी लोक राहतात आज त्यांना काही गोष्टींचा एक कारण का असेना पण त्यांना एक समाधान हवंय. एखाद्या राजकीय पक्षाकडनं काही अशा गोष्टी घडल्या पाहिजेत की त्यांना त्या गोष्टीमध्ये समाधान वाटलं पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी ही गोष्ट बघितली पाहिजे की माझ्या पुण्यातल्या माझ्या शहरातल्या प्रत्येक माणसाला मी त्याला समाधान काय देऊ शकेन. आज जे सगळे पदाधिकारी इथे नेमलेले आहेत मी त्यांना सोमवारी मुंबईला बोलवलेलं आहे. पुढे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काय काय प्रकारचे काय गोष्टी करायच्या आहेत, काय कशी कामं झाली पाहिजेत, कोणते कार्यक्रम राबवले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी मी त्यांना सोमवारी तिथे देणार आहे. मी या नव्याने नेमणूक झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढे बोलवतो. या जरा पुढे या, सगळ्यांना दिसू देत कोण कोण आहेत, कुठे आहेत, या सगळे या. या सर्वांच्या ज्या काही नेमणुका झालेल्या आहेत या सर्वांना तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तुमचं सहकार्य ह्यांच्याबरोबर असू द्यावं. ह्यांच्या बरोबरीने हे शहर आणि हे हा जिल्हा उत्तम रीतीने तुम्ही सगळेजण सांभाळाल
आणि लोकांना आनंद द्याल अशी एक अशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब पण करा. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब पण करा.